लाल महालात लावणी करणाऱ्यांवर कारवाई करा, उदयनराजेंची मागणी। शूटिंग केल्याप्रकरणी नृत्यांगना वैष्णवी पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल, तर मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण। मोसमी पाऊस अरबी समुद्रात दाखल, राज्याला पूर्व मोसमी पावसाचा तडाखा। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळी पाऊस। अकोल्यामध्ये वादळी पावसाचं रौद्र रूप, देवरी फाट्यावरचा वावटळीचा व्हिडिओ व्हायरल। पुणे नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, नाशिकमध्ये 3 तर पुण्यामध्ये 2 रुपयांनी सीएनजी महागला। सामनामधून काँग्रेसला जोरदार टोले, काँग्रेसला गळती, ठिगळं कुठे लावणार? सामनातून सवाल, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा वाढला, शिवसेनेला संभाजीराजेंच्या निर्णयाची प्रतीक्षा। राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेना दुसरा उमेदवार सोमवारी जाहीर करण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात सभा, कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष, कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी। आणि नवाब मलिकांचे डी गँगशी संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे, मुंबईतल्या विशेष कोर्टाचं निरीक्षण। मलिक दाऊद गँगचे एजंट असल्याची किरीट सोमय यांची टीका। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।